आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पुरातत्व विभागाचे वाहने कन्स्ट्रक्शनचे श्री शिवाजीराव रावले व तेजस्विनीताई आफळे या सर्वजणांसहित मंदिर समितीचे सर्व सदस्यांची बैठक संपन्न झाली व पाहणी परिपूर्ण झाली. कसल्याच प्रकारे मंदिरे समितीची किंवा आर्किटेक्टची व पुरातत्व विभागाची या कामात हलगर्जीपणा व दुर्लक्षितपणा 100% नाही, कारण हे काम नवीन नाही आहे, जुन्याला परत नवीन करायचं आहे. काम करत असताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहे आणि हे होत असताना मूर्तीचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि गाभाऱ्याचं काम करत असताना आपल्याला सगळ्यात पहिले मूर्तीचं संरक्षण डोळ्यासमोर ठेवून, कारण गाभाऱ्यामध्ये अगदी वरच्या छताला सुद्धा पी ओ पी केलेलं होतं. ते पी ओ पी काढण्यापासून ते बाजूचे कट्टे असतील, बाजूच्या कोरड्या असतील, दिवे लावायची व्यवस्था असेल, खालची फरशी असेल किंवा देव ज्याच्यावर उभा राहिले असतील तो कट्टा असेल, या सगळ्याची पूर्णतः पाहणी पाहून त्याची डागडुजी करून त्याला पुढच्या 500 वर्षापर्यंत काही होणार नाही याची व्यवस्थापना करण्यासाठी आज आपल्याला एखाद दिवस जर दर्शन व्यवस्थेसाठी जर मागे पुढे झालं तर मी मंदिरे समितीकडून सर्व वारकऱ्यांना भाविकांना अशी विनंती करतो की आपण सहन करा, पण एकदा मंदिर उघडल्यानंतर आपले डोळे दिपतील व आपल्याला आनंद वाटेल असंच मंदिर आपल्याला करायचं आहे. ज्या काळामध्ये मायमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन घेतले, ज्या काळात श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांनी दर्शन घेतलेलं आहे, संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी दर्शन घेतलेलं आहे, नामदेवरायांनी दर्शन घेतलेलं आहे, त्याच वातावरणात तुम्ही आम्ही दर्शन घ्यावं यासाठी शासन आपल्याला निधीला कुठं कमी पडलेला नाही व त्यामुळे मंदिरे समिती अतिशय प्रयत्नशील राहून लवकरातल्या लवकर आज दर्शन चरण दर्शन चालू करायच्या व्यवस्थापनामध्ये मंदिरे समिती आहे. मला असं वाटतं की मेचा शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला निश्चितपणे आपण दर्शन चालू करू याची आम्हाला खात्री आहे.